नाशिक महानगरपालिकेने कोरोनाच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करत समाजातील गोरगरीब गरजवंतांना आणि कर्तव्यावर असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक संस्था तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या घटकांना त्यांच्या सहकार्याबद्दल आभारपत्र देण्याचा आधुनिक उपक्रम सुरू केला आहे. पंचवटी विभागातील अशा जवळपास 63 संस्थांना आभारपत्र देण्यात आलेले आहेत. नुकतेच असेच आभारपत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल भणांगे यांना प्रदान करण्यात आले आहे. याप्रसंगी महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी जनमतला अधिक माहिती दिली. मार्च 2020 रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर महाराष्ट्रामध्ये परराज्यातील इथे अडकलेले मजूर व बेघर यांची मोठी समस्या निर्माण झाली. त्यांच्या खाण्यापिण्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी यायला लागल्या. अशा वेळेस महापालिकेच्या आयुक्तांच्या वतीने, नाशिक महापालिकेच्या आयुक्तांच्या वतीने एक आवाहन करण्यात आलं की ज्या ज्या काही NGOs आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्यांनी पुढे यावं आणि ह्या समाजकार्यामध्ये आपला हातभार लावा आणि त्यांच्या हाकेला ओ देत नाशिक पंचवटी विभागामध्ये 62 NGOsने या ठिकाणी त्यांचं योगदान नोंदवलं आणि विविध प्रकारे आपलं योगदान दिलं. मग ते किराणा मालाच्या संदर्भात असेल, अन्नधान्य असेल, रोज इथल्या पोलिसांना, कर्मचाऱ्यांना, कामावर असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ताक देणं असेल किंवा इतर कोणत्याही बाबीमध्ये त्यांनी त्यांचं योगदान नोंदवलं. आणि आज आता ह्या सर्व दिलेल्या योगदानाचा नोंद म्हणून, त्याची एक पोचपावती म्हणून माननीय आयुक्तांच्या सहीने त्यांना एक आभारपत्र देण्यात येत आहे. पंचवटी विभागातील 62 संस्थांना अशा पद्धतीच्या आभारपत्रांचं वितरण पंचवटी विभागीय कार्यालयामध्ये करण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल भडांगे यांनी देखील जन्माशी संवाद साधला. मी अनिल भडांगे, प्रहार जनशक्ती पक्ष, नाशिक जिल्हा प्रमुख. आज खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये COVID-19 कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूने जी परिस्थिती निर्माण केली त्या परिस्थितीमध्ये आमची प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही जे कार्य केले, धान्य वाटप असो किंवा जेवणाची व्यवस्था असो किंवा जे पोलीस प्रशासन आज पूर्ण 24 घंटे काम करतंय त्यांना जी मदत केली, आज त्याचं कुठेतरी एक समाधान आम्हाला मिळतं आहे. नाशिक महानगरपालिकेने आम्हाला पंचवटी विभागामध्ये प्रशस्तीपत्र देऊन आमचा जो उचित सन्मान केला आहे, खरं तर हे कार्य आम्ही कोणत्या समाधानासाठी किंवा आमचा कोणी सन्मान करावा म्हणून केलं नव्हतं, सेवा म्हणून केलं आहे, तरी पण नाशिक महानगरपालिकेने प्रशस्तीपत्र देऊन जो सन्मान केला मी त्यांचे आभार मानतो. पण एवढ्यावर न थांबता आज ज्या पूर्ण नाशिक शहरामध्ये ज्या संघटना काम करत आहे त्यांना प्रशस्तीपत्र तर दिलंच आहे, पण भविष्य काळात जेव्हा कधी त्यांना समाज मंदिर असो, ग्राउंड असो किंवा महानगरपालिकेचे कोणतंही एखादं कार्यालय असेल, जर संघटनेसाठी NGOsाठी जर लागत असेल तर कृपया नाशिक महानगरपालिकेने याची पण दखल घ्यावी आणि भविष्यात पण या संघटनांना मदत करावी. निश्चितच नाशिक महानगरपालिकेने सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या या पत्राद्वारे केवळ आभार व्यक्त करून भागणार नाही तर भविष्यात या संस्थांना योग्य ती संधी व सन्मान मिळावा अशी मागणी होत आहे. या पत्रांमुळे कार्य करणाऱ्यांचा उत्साह वाढला असून प्रशासनाने आपल्या कामाची दखल घेतल्याचं त्यांना समाधानही आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, पंचवटी, नाशिक.